तेव्हा विचार तू करायचास ललिता. एक लक्षात ठेव, या घरात कुणावरही अन्याय झालेला मला चालणार नाही. अच्छा, म्हणून गंगावन चोरलत का तुम्ही? हो, म्हणून चोरलं मी गंगावन. पण तू त्यापासून काहीच धडा घेत नाहीयेस. मी माणुसकीच दाखवली ग. आजही हे गंगावन मी तुझ्या रूम मध्ये ठेवायला निघाले होते. ओळखलं नाहीस तू बच्चीला. तुझा पदर खेचणं मला कठीण होतं का? खेचू शकले होते. ते देशपांड्यांच्या घरात पण खेचलं होतं, आठवतंय ना? सगळं आठवत मला. तुमचा किती वेळा अपमान केला होता मी, किती वेळा तोंडघशी पडलात तुम्ही, सगळं आठवत मला. तुम्ही विसरलेल्या दिसताय. नाही विसरले. मी विसरले नाही म्हणून तर मागे लागली तुझ्या साडेसाती सारखी. मी विसरले असते ना ललिता, तू माझ्या स्वानंदीला अंगठ्याखाली दाबून धरलं असतस आणि बसली असती सुखात. काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलते मी. आठव, आठव ना तो दिवस, आठव ज्या दिवशी तू माझा जीव घेणा अपमान केला होतास तो दिवस आठव. पश्चिमाशेव काय काय आठवू मी? किती वेळा अपमान केलाय तुमचा मी? काय काय कसं कसं आठवू मी? तुला नाही आठवणार ग. तू तीर मारलास आणि विसरून गेली अशी. पण मी नाही विसरली. इथे घुसलाय तो तीर माझ्या. जळते मी त्या आठवणींमध्ये. माझा जीव तळमळतो माझ्या मुलासाठी. स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं. पण तुम्हाला नाही कळणार वत्ती मावशी ते. तुमचा संसार धड न पदरी पोर बाळ. पश्चिम अशी मुलाशी असं वागू नका तसं वागू नका असं सांगताय तुम्ही मला. पण स्वतःच्या मुलाला समजवण्याचा अनुभव आहे का तुम्हाला? तुझ्यावर मोठा घाव घालता यावा म्हणून गप्प आहे मी. आणि तुला वाटतय कि तू माझी फजिती करतेस? किती बोलताय वच्ची मावशी. नवरा आजारी आहे ना तुमचा? जा ना मग त्याच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे पहा. भाई ग, माझा आजारी नवरा बरा आठवला ग तुला का? मला इथून घालवून देण्याचा प्रयत्न आहे तुझा. कशी आहेस ललिता तू? कशी आहेस? सतत सतत दुसऱ्याच्या जखमेवर मीठ शिंपडून त्याला घायाळ करण्यातला जो काही आनंद मिळतो ना, अरे वा. अरे कधीतरी दुसऱ्याच्या जखमेवर फुंकर घालून बघ ना. बघ ना फुंकर घालून. अगं एक फुंकर माणसाचं आयुष्य बदलू शकत. पण नाही, तुला नाही जमणार. ती माणुसकीच नाही ना तुझ्यामध्ये जी माझ्यात आहे. सतत अपमान करण्याची संधी शोधत असतेस तू आणि मी तुला त्यातून सही सलामत सोडवण्याची संधी शोधत असते. पण ना ललिता, कधीतरी ना माझा हा बांध फुटेल. कधीतरी हा बांध फुटेल आणि त्यात वाहून जाशील तू. तेव्हा जप तू, जप तू माझ्यापासून, जप भयो, जपून राह माझ्यापासून. सांगते तुला, परत एकदा सांगते, खोटेपणा सोड, माणसासारखं वागायला शिक.